नमस्कार, मी मनस्वी। आपण आज बघणार आहोत ओलं खोबरं घालून मिरची फ्राय एकदम सोप्या पद्धतीमध्ये। मी ह्या गावठी मिरच्या घेतल्या, ह्या जरा तिखटाला कमी असतात, त्याच्या आपण आता बिया काढून घेऊ। तर बिया काढायच्या कशा, तर हे पहिलं मध्ये त्याला कापून घ्यायचं सुरीने आणि थोडं असं हे करून त्याच्यामधल्या अशा बिया काढून घ्यायच्या। ह्या बघा, एकदम व्यवस्थित निघतात बिया। आधी त्या मिरच्या मी धुवून कोरड्या करून घेतल्या, त्याची देठ तशीच ठेवली आहेत। हे बघा, परत एक मी तुम्हाला करून दाखवते। ह्या जरा तिखटाला कमी असतात आणि चवीला पण छान असतात। हे बघा, हे बघा, आता ह्या मिरच्यांच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवूया मिरच्या भरण्यासाठी। ओलं खोबरं घेतलंय मी थोडं, म्हणजे जेवढ्या मिरच्या असतील त्या प्रमाणातच आपण खोबरं घ्यायचंय। कोथिंबीर घेतलंय, कोथिंबीरने थोडी चांगली टेस्ट येते। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घेतलंय, आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे ते घेतलंय। आणि आता थोडस त्याच्यावरती लिंबूचा रस पिळायचाय, म्हणजे चव अजून छान येते। आता हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे। हाताने केलं तर अजून छान होईल मिक्स, त्याच्यामुळे मी हातानेच करते मिक्स। हे बघा, हळद थोडी कमी दिसते, त्यामुळे थोडं अजून थोडीशी हळद अजून ऍड करायची आहे। आता हे सगळं मिश्रण तयार आहे, आता आपण हे मिरची मध्ये भरून घेऊ थोडं थोडं। जेवढं राहील तेवढं भरत राहायचंय। हे बघा, अजून एक दाखवते तुम्हाला। एक्स्ट्रा असेल ते आपण काढून घ्यायचं। हे बघा, हे बघा, आता आपण मिरच्या फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी तवा तापत ठेवलाय, तवा गरम झालाय। आता त्यामध्ये 2 ते 3 स्पून तेल घालूया। थोडंच तेल यूज करायचंय, जास्त तेल पण यूज नाही करायचंय। असं पसरून घ्यायचंय तेल, त्यामध्ये एक एक करून मिरची ठेवूया। हे बघा, अशी गॅस थोडासा मिडियम ठेवायचाय, जास्त फास्ट नाही ठेवायचा गॅस, नाहीतर त्या मिरच्या आतमधून करपून जातील। आणि त्यावर थोडा 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचंय, त्या थोड्या शिजल्या की मग आपण बघूया। आता आपण हे झाकण काढून बघू भाजल्यात की नाही चांगल्या व्यवस्थित। स्मेल तर छान येतोय। आता आपण चिमट्याच्या सहाय्याने त्यांना उलट करू। हे बघा, थोडस प्रेशर
प्रेस करायचं, म्हणजे त्यातलं कोबरं पण भाजलं जाईल. हे बघा किती छान कलर आलाय. जास्त परतून पण द्यायचा नाही, नाही तर त्या कडवट लागतात. हे बघा आता आपल्या सगळ्या मिरच्या परतून झाल्या. आता परत 2 ते 3 मिनिट झाकण लावून त्याला शिजवून घ्यायचंय. झाकण लावून शिजवून घेतलं की मग आपल्या मिरच्या खायला रेडी आहेत. 2 ते 3 मिनिटासाठी परत ठेवू, म्हणजे त्या खालच्या बाजूने चांगल्या भाजल्या जातील. आता आपण बघूया मिरच्या ऑलमोस्ट तयार असतील. हे बघा हे बघा चांगल्या भाजल्या गेल्या, त्यामधला मसाला पण छान भाजला गेलाय. हे बघा हे बघा बघू शकता त्यातला मसाला पण छान भाजला गेलाय. खरंच तुम्ही करून बघा ही रेसिपी, खूप ह्याला टेस्ट असते. आता आपल्या मिरच्या खाण्यासाठी रेडी आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा बघा किती छान कलर आलाय बघू शकता, आणि आतमधला मसाला पण छान भाजला गेलाय. आता या खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमचा असाच पाठिंबा असेल तर मला नवीन नवीन रेसिपी तयार करायला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.